फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. शांत हे बघा, आम्हाला तपास पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करा. आम्हाला सर्व खोल्यांची तपासणी बारकाईनं करावी लागेल. प्लीज कोऑपरेट. सुनील सुनील चोरी झाली आहे, दागिने चोरीला गेलेत. एक्सपेक्ट होत. दोन तीन. यस सर. देविका सर, हिच्या गळ्यावर वार झाला. साधारणतः 5 ते 6 इंच लांबीची सुरी असावी असं वाटतंय. शिवाय पोटात सुराही खूप असलाय. जमीन पुसण्याचा प्रयत्न झालाय सर. अप्पा
काय सर? आपण एक काम करा, हे सगळे हातांचे बोटांचे पायांचे ठसे ते आपल्या टीमला तपासायला सांगा. ते आजूबाजूला जे सामान पडलंय आपल्या ताब्यात घ्या, पुरावे असू शकतात. होय सर, वरी नॉट, मी आहे ना. आमचा तपास पूर्ण होईपर्यंत इथल्या कुठल्याही वस्तूला कोणीही हात लावू नये. प्लीज कोऑपरेट. आता मला सांगा, तुम्ही सगळेजण लग्नासाठी गेला होतात, त्यावेळेला ही चोरी आणि हा खून झालाय? जवळपास 1-1.5 लाख रुपये कॅश आणि दागिने चोरीला गेले आहेत सर. पण तुम्ही सगळेजण लग्नासाठी गेलेले असताना तुमच्या घरातली सुनबाई डॉक्टर अनुया या इथे एकट्या कशा? दुर्दैव म्हणायचं दुसरं काय, लग्नात अनुयाला अचानक अनइझी फील व्हायला लागलं म्हणून ते एकटीच पुढे आले. अनुया, अनुया, अगं तू अशी अचानक निघालीस, सगळ्यांना काय वाटेल? हे बघ, तुला ज्यांना सांगायचंय त्यांना तू सांगून येणार आहेस का? नाही ना, उलट मी इथे नसेल ना तर त्यांना जास्त आनंद होईल. मी निघते. अगं एकटीच जातेस? हो. आणि इथे ठीक आहे, आणखीन काही माहिती लागली तर आम्ही नक्की परत येऊ. करिश्मा. येस मॅम. ताबेत घे तू, चल आमच्या बरोबर. मी चल. पूर्ण नाव काय ग तुझं? संध्या जगदीश चव्हाण. घरी कोण कोण असत? मी आणि माझी पोरगी. अवशी, पोरीचं वय काय हो? 22 वर्षाची आहे, कॉलेजात शिकते. बर, मग आता सांग, पैशांसाठी आणि दागिन्यांसाठी तू डॉक्टर अनुयाचा खून केलास ना? नाही मॅडम, मी काय बी केलेलं नाही. 20 वर्ष मी पाटल्याच्या बंगल्यात काम करते, त्यांच्याच घरात चोरी करून त्यांचाच खून कसं करेन म्या? मग घरात कुणी नसताना रात्री 8 वाजता पाटलांच्या घरी का गेली होतीस? बोल ना. मॅडम, बंगल्याच्या बाजूने जात होते, मला घरात लाईट दिसला, मला वाटलं समदे घरी परत आले असतील आणि काम बी असणार ना, म्हणून मी आत गेले. आत गेले तर नाटक बंद कर. बऱ्या बोला ना, गुन्हा कबूल कर नाहीतर. मॅडम, मॅडम मी काय बी केलेलं नाही, खंडेरावची शपथ घेऊन सांगते मॅडम. अशी ऐकणार नाहीस तू. करिश्मा, 8 तारखेला. येस मॅम. मॅडम, मॅडम मी काय बी केलेलं नाही, मी पाया पडते. मॅडम मी काय बी केलेलं नाही. मॅडम, मॅडम मला सोडा. हो हो, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील. हो हो, चालेल. हो. नमस्कार सर. बोल पुरी. साहेब, माझ्या आईला पकडून ठेवलंय. हो. कोण तुझी आई? संध्या चव्हाण साहेब, पाटलांच्या बंगल्यावर काम करते ती. मी तिची मुलगी पायल. अहो, माझी आई असं काहीच करू शकत नाही. हो साहेब, सोडा ना तिला साहेब, प्लीज. हे बघ, ते आम्हाला तपासात कळेलच, पण तुझ्या आईला आता आम्ही नाही सोडू शकत. साहेब, निदान भेटू तरी द्या साहेब. चल. आई, कशी आहेस ग तू? अगं नको रडू. मी सांगितलंय साहेबांना की तू असं काय करणार नाही. नको रडू ग तू, मी तुझ्या जामिनासाठी नक्की काहीतरी करते.